सिंहगड, आधीचे नाव कोंडाणा। पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता। दादूजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून ह्या किल्ल्यावरती होते। इसवी सन 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांना हा किल्ला परत आदिलशहाला द्यावा लागला। पुरंदरच्या तहात जे किल्ले मुघलांना दिले होते ना, त्यात हा सिंहगड किल्ला सुद्धा होता। मुघलांतर्फे उदयभान राठोड हा या कोंडाण्यावरचा अधिकारी होता। हा मूळचा राजपूत, नंतर मुसलमान झाला। सिंहगडचे मूळ नाव कोंडाणा होते। छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी, मावळे म्हणजे मावळ प्रांतातून भरती झालेले सैनिक, हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला। या लढाईत तानाजींना वीरमरण आले। प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले आणि पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगडाचे ठेवले। म्हणून सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे। तर अशाच आपण ह्या वैभवशाली किल्ल्यावरती आज जाणार आहोत। पुण्यापासून ह्या किल्ल्याचे अंतर 30 किलोमीटर आहे। नुकतंच 1 मे रोजी महाराष्ट्र सरकारने किल्ल्यावरती जाण्यासाठी खाजगी वाहनांना बंदी करून इथे इलेक्ट्रिक बस चालू केलेली आहे। तर त्यामुळे मलासुद्धा आता इलेक्ट्रिक बसनेच वरती जावं लागणार आहे। माझ्यासाठी हा पहिलाच प्रवास असल्यामुळे उत्सुकता पण खूप आहे। तर चला तर मग जाऊया आपण ह्या किल्ल्यावरती। फायनली मी आता इथं पार्किंगला पोचलेलो आहे। कृष्णे वॉटर पार्कच्या अलीकडनं एक फाटा आहे, तिथून टर्न घ्यायचा राईट साईडला आणि तिथं मध्ये आल्यानंतर 1/2 किलोमीटर तसे 300-400 मीटर मध्ये आल्यानंतर इथं पार्किंग आहे। इथं बघा, हे इलेक्ट्रिक बस आहेत। इथं 4-व्हीलर 2-व्हीलरची पार्किंग आहे। 2-व्हीलर असेल तर तुम्हाला 10 रुपये द्यावे लागतील आणि 4-व्हीलर असेल तर 20 रुपये द्यावे लागतील। तर सुरेख अशी पार्किंग आणि सुविधा जी केलेली, चांगली केलेली, तर हे जी पहिलीच वेळ आहे। तर बघू आपण कसा होता आपला प्रवास परती जाण्याकरता। तर चला ही समोर बस उभी, तर चला बसमध्ये जाऊया। इथं पार्किंग आहे। पहिले इथं 2-व्हीलर उभे राहायचे, 2-व्हीलर 4-व्हीलर इथं पार्क होत होत्या गाड्या, बट आता इथं इलेक्ट्रिक बस उभे राहतात। चला किल्ला बघूयात आपण। हा चालत जाण्यासाठी रस्ता आहे आणि हा इथून बसवरती आली, हा इथूनच असा रस्ता खाली जातो। पुढे ते धरण आहे खडकवासला। हा आहे पुणे दरवाजा, किल्ल्यामधला एंट्री करतानाचा पहिला दरवाजा, पुणे दरवाजा। चला जवळून बघू आता याला।
खाली आता पुणे दरवाजा बघितला ना आपण, त्याच्यावरती मी आलेलो आहे आता बरोबर वरती। तिथून बघा सर्व व्ह्यू एकदम मस्त दिसतोय। ही बसची सुविधा खरंच चांगली आहे, म्हणजे उत्कृष्ट आहे। शेवटची बस इथून वापस जाण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता, येण्यासाठी 50 रुपये तिकीट आणि जाण्यासाठी 50 रुपये तिकीट आणि 10 रुपये टू व्हीलर चार्ज पार्किंगचे चार्जेस, मी जवळपास 110 रुपये खर्च। ठीक आहे, काय हरकत नाही, पण जर तुम्हाला सुविधा चांगली भेटते आणि प्रदूषण वगैरे कसं आहे, इथे ना खूप गर्दी होत होती ज्या रस्त्याने तुम्ही आता बघितला ना, पण आता सर्व मोकळं आहे आणि रिलॅक्समध्ये तुम्ही येऊ शकतात। प्लस त्याच्यामध्ये माहिती पण देत होता एक माणूस होता, त्यांचाच कर्मचारी होता, तर ही एक्स्ट्रा माहिती आपल्याला मिळते। पार्किंग वगैरे तर ऑलरेडी पहिले होतीच, जिथे टू व्हीलर वगैरे फोर व्हीलर लागायच्या तिथंच आता ती बस लागते। तर चला पुढचा किल्ला बघू आपण। हा जो आपण समोर बघितला ना, हा तोफखाना होता, बघा तुम्ही मधून कसा येतो। बाहेर बघा बोर्ड लावला आहे घोड्याची पाग, एक्झॅक्टली हा तोफखाना, इथून आलो ही घोड्याची पाग, घोड्याची पाग पण बघूया मधून आपण। चला थंड, एकदम थंड वातावरण आहे, थंड फील होत आहे। इथं ऑलरेडी सर्व गोष्टी म्हणजे बोर्ड वगैरे लावलेले की तुम्हाला शोधायला इझी वगैरे जाणार, आणि इथं हॉटेल वगैरे म्हणजे नाश्ता जेवण वगैरे करायचं असेल तर तुम्ही ते करू शकतात। बट आपण आधी किल्ला बघू, त्यानंतर ठरवू काय करायचं काय नाही। 70 ते 80 असे काहीतरी टाके सापडतील म्हणते, त्या की बघा ही आपल्याला एक सापडली पहिली टाके, पहिली म्हणजे आपल्याला काही मोजायच्या नाही आहेत पण पहिली टाकी सापडली आपल्याला। आपण इकडे एक काम करू, इथं लिंबू सरबत घेऊ मग पुढे जाऊ। गर्दी कमी मावशी, काही फरक पडला का बस चालू झाल्यामुळे? नाही ना, पहिले कसं गाड्या वरतीच होत्या ना, संध्याकाळी 7 चा टाइम सांगितलाय त्यांनी शेवटचा। आपण लोकांना काय होतं, आताची बस गेली की परत येते का नाही लोक सुट्ट्यात पडत येत, स्वतःची गाड्या असा माणूस थोडस खायचं प्यायचं बसायचं टाइमपास करायचं मग जायचं।
पुढे काय होतं काय माहिती आहे. इथं काय ते बघून घेऊ आधी. इथं पण विहीर आहे वाटतं. गो पायऱ्या वगैरे आहेत त्या विहिरीला. हौद पण म्हणता येईल कदाचित. जिथे मी आता लिंबू सरबत घेतला ना, तिथं मी सहज एक फीडबॅक विचारला. कारण कसं आहे माहिती आहे का, याच्या अगोदर सुद्धा मी सिंहगड किल्ल्यावरती भरपूर वेळेस आलेलो आहे. म्हणजे गर्दी असायची, ऑड डेला जरी आलो ना बऱ्यापैकी गर्दी असायची. आणि शनिवार रविवार तर मी आलोच नाही कारण तुफान गर्दी असते. पार्किंगलासुद्धा जागा मिळत नाही. जिथे इलेक्ट्रिक बस उभे होते ना तिथंसुद्धा जागा मिळत नाही. तर हे लोक स्ट्रॉंगली विरोध करणारे ई बसला. कारण ते म्हणत आहेत की ही ई बस चालू झाल्यामुळे लोकांना कन्फ्युजन असतं की पुढची बस खाली जाण्यासाठी भेटणार का नाही. त्यामुळे लोकं बसत नाही, जेवायला थांबत नाही, सरबत वगैरे काय ते पीत नाही आणि पटकन गड किल्ला जो आहे तो बघतात आणि निघतात. तर हे त्यांना आवडत नाही आहे. त्या लोकांना स्थानिक लोक स्ट्रॉंगली विरोध करणार आहे हे 4-5 दिवसामध्ये मिळेला वगैरे बोलून. त्याच्यानंतर हे लोक म्हणत आहेत की म्हणजे गव्हर्नमेंट म्हणते की वरती फूड स्टॉल फूड कोर्ट वगैरे तयार करायचं, म्हणजे अजून ह्या लोकांच्या पोटावरती पाय. तर तोच विषय चालू होता. आणि ना टोटली म्हणजे ना सर्व शॉप वगैरे, मला शॉप म्हणजे आपण जे म्हणतो ना का जे लोक दही वगैरे पिठलं भाकर वगैरे जे विकतात वगैरे ना, सुनसान असं काहीच वाटत नाही. म्हणजे मला कसं तरी वाटलं म्हणून मी स्वतःहून विचारलं की काही फरक वाटतो का तुम्हाला. तर त्यांनी मला सर्व इतकं सांगितलं. थोडं मी ते ऐकलं पण नंतर जो विषय झाला आमचा तर ते म्हणतात की आम्ही स्ट्रॉंगली विरोध करू आणि हे बंद करायला लावू. स्ट्रॉंगली विरोध असा करणार की लोकांना आम्ही वरती येऊ देणार नाही, खालच्या खालीच थांबवू आणि हे बंद करायला लावू. कारण जगायचं कसं असं त्यांना प्रश्न पडलेला आहे आता. कारण ह्या किल्ल्यामुळे 7-8 गावांचं पोट भरतं. तर मलासुद्धा खाली सुनसुनाट वाटला. ठीक आहे, काय हरकत नाही. आता मी आलो हे टिळक बंगल्याकडे. जो आहे ना हा टिळक बंगला आहे, टिळक निवासस्थान. इथं टिळक राहिले होते. चला ह्या बंगल्याजवळ जाऊया आणि हा बंगला बघूया जवळून. हा जो बंगला आहे ना टिळक इथं राहिले होते आणि 1915 साली टिळकांची आणि महात्मा गांधींची भेटसुद्धा इथं झालेली. म्हणजे महात्मा गांधीजीसुद्धा या किल्ल्यावरती आलेले आहेत. तर असा हा बंगला आहे. तर आता जाऊया पुढे. राहण्यासाठी मिळतं का? केसरीवाड्यामध्ये होते का? मग सर्व डिटेल वगैरे तिकडेच मिळतात का? अरे वा छान आहे. बघतो बघतो काय हरकत नाही. छान माहिती दिली तेव्हा दादाने. त्यांनी सांगितलं की तुम्ही राहू शकता, स्टे वगैरे करू शकतात. आणि मी तिकडे त्या साईडला चाललो होतो. त्यांनी मला सांगितलं की तिकडून नका जाऊ, तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड होणार, गोंधळ होणार तुमचा. तर कसं आहे या लोकांचं ऐकायचं, स्थानिक लोकांचं, त्यांच्यामुळे आपल्याला कळतं. किल्ल्यामध्ये जे बघायचं आहे महत्त्वाचं ते ठिकाण आलेलं आहे, नरवीर तानाजी मालुसर यांची समाधी. त्याच्याच पुढे तानाजी कडा आहे आणि मग मागे कल्याण दरवाजा. तर आता आपण समाधी बघूया. चला ही
ह्या साईडला कोंडानेश्वर मंदिर आहे, तिकडे पण जाऊ पण आधी समाधी बघून घेऊ आपण. तुम्ही बघितलं ना हे मावळ्यांचे जे म्हणजे जे पुतळे वगैरे आहेत त्याचं ते असे म्हणजे का आहेत, तर त्याचं कारण असं की त्यावेळेस गडावरती किल्ल्यावरती मावळे कोणत्या पद्धतीने राहायचे, तर त्याचं ते शिल्प आणि पुतळे असे उभारलेले आहेत की त्यामुळे आपल्याला समजेल की त्यावेळेस मावळे कसे किल्ल्यावरती राहत होते. तर समाधी बघून झालेली आहे, तर आता आपण निघू पुढे जाऊया. पुढचं आधी बरंच बघायचं आहे आपल्याला. तर तानाजी कडा आणि कोंडेश्वर मंदिर आहे जे आपण बघितलं, तर कोंडेश्वर मंदिराकडे जाऊया आधी आणि मग पुढे जाऊ. चला मंदिरात जाऊया. म्हणजे कुलूप लावलेले तिथं पण बघू काय दिसतं काय नाही वगैरे. मी काय केलं, इथं सावली इथं चप्पल काढून घेतल्या कारण हे खूप गरम आहे. पटकन बघून मध्ये कुलूप लावलेले असेल तरी पण आपण जाऊ बघू. राजाराम महाराजांची समाधी बघायला जात असताना मध्ये अजून एक ठिकाण सापडलं, ते म्हणजे ही हात गमावल्याची जागा. आता काय झालं, मी जेव्हा बसमधून येत होतो ना त्यावेळेस तो एक जो त्यांचा एम्प्लॉय होता तो एक माहिती सांगत होता आम्हाला. त्यांनी मला एक म्हणजे वेगळीच गोष्ट मला म्हणजे आम्हाला सर्व लोकांना बसमध्ये जितकी बसलो होतो ना आम्ही त्यांना सर्वांना एक वेगळंच सांगितलं की ती जागा आहे ना हात गमावल्याची जागा जिथं हाताचं ते लावलेलं आहे वगैरे. तर ते चिन्ह म्हणजे सती जायचे ना पहिल्यांदा कसं होतं की माणूस मेल्यानंतर त्याची जी पत्नी होती ती सती जायची, तर त्यावेळेस ती त्या ठिकाणी सती जायची म्हणून तो एक हात लावला आणि तो हाताचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर म्हणे तुम्हाला तिथं बांगड्या घातलेल्या दिसतील हातामध्ये, तर असं तिने सांगितलं. आता ह्या दोन याच्यामध्ये मी झालो कन्फ्यूज, तर तुम्हाला काही ह्याच्या बाबतीमध्ये काही आयडिया वगैरे असेल तर मला नक्की कमेंट करा किंवा पर्सनल मेलसुद्धा करा. आता जितकं मला माहीत होतं ते मी सांगितलं कारण 8-9 वर्षा अगोदर म्हणजे मी येतो आहे या किल्ल्यावरती वगैरे,
तर हे हाताचं वगैरे माझा हातच हे होतं की इथं गमवला आहे हात वगैरे आणि ते हाताचं काहीतरी असेल वगैरे. एक तर हे ठिकाण हात गमवल्याची जागा असेल आणि नंतर तिथं सती वगैरे जात असते असं काहीतरी असेल म्हणजे कन्फ्युजन होतं आहे मला. तर तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा तुम्ही. आणि ही सती जाण्याची जी गोष्ट आहे ना ती मला आज बसमध्येच माहीत पडली मला. तर ठीक आहे जाऊयात आपण समाधीकडे. तानाजी महाराजांची समाधी बघितली, त्याच्यानंतर कुंडेश्वर मंदिर बघितलं वरती जाऊन, आता राजाराम महाराजांची समाधी ती बघू, नंतर तानाजी कडा वगैरे, मग कल्याण दरवाजा. तर असे एक एक पॉईंट बघत जात होतो आपण. तर राजाराम महाराजांची समाधी हे बघा, इथं मार्गदर्शक फलक लावलेला आहे आणि इथं ते पाणी दिसतंय का बघा, तिथे आधुनिक टाकी मागे एक दाखवली आणि इथं बघा उन्हाळा राहून सुद्धा पाणी अजून सुद्धा. हे पावसाळ्यातलं पाणी हा, पावसाळ्यात इथलं वातावरण म्हणजे जसं रायरेश्वरला बघितलं नव्हतं का तुम्ही, पूर्ण धुकं वगैरे त्यापेक्षा आणि तुफान पाऊस चालू असतो इथं कंटिन्युअसली. तर पावसाळ्यातलं पाणी अजून सुद्धा टिकून आहे. तर चला राजाराम महाराजांची समाधी बघू. समोरचा डॅम जो आहे तो खडकवासला डॅम आहे बघा, तिथून तिथपर्यंत आणि त्याच्याही मागे पाणी गेलेलं आहे, म्हणजे किती मोठा डॅम आहे बघा. आणि ते पुढे आता वातावरण पूर्णपणे क्लाउडी असल्यामुळे तुम्हाला ना क्लिअर दिसणार नाही, पण जे आता मी डोळ्याने प्रत्यक्षात बघायचा प्रयत्न करतो आहे तर पूर्ण तिथं ज्या बिल्डिंग्स वगैरे दिसतात म्हणजे पूर्ण ते पुणे आहे त्या साईडचं आणि ही डोंगर रांग आहे आणि ते खडकवासला धरण. राजाराम महाराजांची समाधी बघितली आपण. कोण होते राजाराम महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांची जी पत्नी होती, दुसरी पत्नी सोयराबाई, त्यांचेही पुत्र होते. 24 फेब्रुवारी 1670 रोजी यांचा जन्म झाला होता राजगडावरती आणि 3 मार्च 1700 रोजी 1670 आणि 1700 म्हणजे वयोगे 30 वर्ष या दिवशी त्यांना सिंहगडावरती असताना नवज्वराचा त्रास झाला आणि रक्ताच्या उठल्या झाल्या आणि त्यातच त्यांचा अंत झाला. तर तिथे ती समाधी बांधलेली आहे. समाधी खरंच उत्कृष्ट आहे. लॉक असल्यामुळे ना मधलं मी दाखवू शकलो नाही, ते लॉक ओपन जर राहिलं असतं ना तर कदाचित मधलं आपल्याला बघता आलं असतं आतमध्ये काय 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 नाही वगैरे. ठीक आहे, बाहेरून जितकं दाखवायचा प्रयत्न केला तितकं दाखवलं मी. जात आहे पुढे. आता इथं कोणी नसल्यामुळे मी इन्क्वायरी करू शकत नाही, पण मला एक माहिती तर अशी मिळाली की तिथं आपण राहू शकतो टीयर बंगल्यावरती, पण MTTC रिसॉर्टला पण राहायची सुरू आहे का नाही काय माहिती, कारण तिथं कोणी नसतं त्यामुळे मी विचारू शकलो नाही. मी एनिवे जाऊया चला पुढे. फायनली आपण अजून एक महत्त्वाच्या ठिकाणी आता आलेलो आहोत. हा ठिकाण म्हणजे तानाजी कडा. त्याच्यानंतर आहे ना या बघा, हे जी टेकडी दिसते का वरती, या इथं उदयवन राठोडला मारलेलं आहे या ठिकाणी.